दिनांक 7/11/2024 रोजी यातील मयत महिला नामे इंदुबाई राजाराम पाटील वय अंदाजे 65 वर्ष ही चारांना कामी शेतात गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी तिचा शेतामध्ये आजूबाजू परिसरात शोध घेतला असता ती मिळून नाही आली. दुसऱ्या दिवशी दिनांक 8/11/2024 रोजी ती चांदोली वसाहत जवळ ऐतवडे खुर्द गावातील महादेव पवार यांच्या शेतामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. तिचा सावत्र मुलगा मारुती राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुरळ पोलीस ठाणे गृह क्रमांक 197/2024 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर महिलेबाबत माहिती घेतली असता सदरच्या महिलेकडे कोणतेही पैसे किंवा प्रॉपर्टी नव्हती. सदर महिलेचा स्वभाव हा शांत होता त्यामुळे तिचा खून कोणत्या कारणावरून केला याबाबत अतिशय गुंतागुंतीचा विषय झालेला होता. त्या अनुषंगाने माननीय विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी सर कोल्हापूर परिक्षेत्र, माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर मॅडम तसेच SDPO इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याकडे पथके तयार करण्यात आली होती. त्याचं नमूद आरोपिताचा शोध व माहिती घेत असताना आम्हाला माहिती मिळाली की दिनांक 13/11 रोजी सकाळी यातील संशयित आरोपी माकू आनंदा दोडे राणा रायतोडी खुर्द हा गुन्हा घडल्यापासून घरातून गायब झालेला होता व तो ऐतोडी खुर्द येथील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची पक्की खबर मिळाल्याने तिथे पथक पाठवण्यात आले. सदर ठिकाणी सदरचा इसम मिळून आला. त्याला पोलीस ठाण्यास आणून त्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झालेला आहे. सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे माहिती घेतली असता त्याने सदर महिलेचा खून हा तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने त्यास विरोध व आरडाओरडा तिथे केल्यामुळे त्याने गळा ओळून व त्या महिलेकडे असणाऱ्या विळा हातात घेऊन तिच्या पोटाव मारून तिचा खून केला आहे. सदर बाबत त्याला अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयापुढे हजर केली असता त्यास 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.